हिवरे बाजार येथे सरपंच परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि साप्ताहिक आदर्श सरपंच यांचे प्रकाशन। आदर्शगाव हिवरे बाजार मध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि साप्ताहिक आदर्श सरपंच पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। म्हणून जे लोकप्रतिनिधी शेवटी लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, ते चारही स्तंभ व्यवस्थित चालले तर गावाच्या समस्या सुटायला अडचण येईल। तर आजचा सन्मानाचा कार्यक्रम आहे। दत्ता काकडे आणि त्यांची टीम दत्ता पूर्वीपासूनच धडपड्या आहे। अनेक प्रशिक्षणात आम्ही नसं तोच माणसं घेऊन यायचा, त्यांना हिवरे बाजार दाखवायचा, घेऊनही जायचा। म्हणजे दत्ता ऍक्टिव्ह आहे आणि आम्ही मध्यंतरी सर्व राज्यात जेवढ्या 3-4 संघटना आहेत त्यांची बैठक इथं घेतली। कारण असं आहे की सरपंच शिक्षक संघटनेत वाद घालत बसले आणि शिक्षक संघटनेची ताकद असं सरपंचाच्या संघटना वादग्रस्त कार्यक्रमात गेल्या की मग विषय सुटत। शेवटी अपेक्षा आपली अशी सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे की आपण आपल्याला पुढे जाऊन चांगलं काम करता आलं पाहिजे। त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती फक्त 29 मुद्दे घेऊन पंचायतीच्या सक्षमीकरणासाठी, पण अधिकार किती आहेत, अंमलबजावणीला काय समस्या आहे हे जर पाहिलं तर सरपंचाची परिस्थिती खूप अवघड असते। कारण मी सुरुवातीला 89 सरपंच झालो त्यावेळी आम्ही तालुक्या सरपंच संघटना जिल्ह्याची राज्याची अशी दिल्लीला राष्ट्रीय प्रजा पंचायत परिषदेमध्ये सलग 2 वर्ष वय त्या दोन्ही वेळे पी व्ही नरसिंहराव असताना आणि अगोदर व्ही पी सिन्हा असताना आणि देशातून आलेल्या सरपंच प्रतिनिधी म्हणून मला बोलायची संधी मिळाली। पण नंतर काही गोष्टी अशा लक्षात आल्या की आपण संघटनेत वेळ द्यायचा की गावाच्या कामात वेळ द्यायचा। शेवटी काम आणि संघटना दोन गोष्टी आहेत। आदरणीय अण्णांचं 90 पासूनच संपर्क आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती मी अण्णांच्या कुठल्याही आंदोलनात नसतो, बरोबर। पण अडचणी शेवटच्या टप्प्यात आल्या तर मात्र तिथं दोन्ही बाजूनी मदत करायचा प्रश्न असतो। एक मी यासाठी सांगतो का, ज्यावेळी मला अनुभव पंचायत आणि ग्रामसभेचे सांगण्याची संधी मिळाली म्हणून मी थोडा राजकारणापासून बाजूला, कारण आता स्टेजवर बसले तिन्ही आमदार, तिघांची ओपीडी 5:30 सुरू आणि समारोप रात्री 1:30 किंवा 2 वाजतील भरोसा नसतो। कारण लोकांनी यांना सभागृहात अभ्यासू मत मांडण्याची संधी देण्याऐवजी वाढदिवस सुपाऱ्या इतकं व्यस्त करून टाकलं, जो आमदार विधानसभेत जास्त वेळ देईल तो पुढच्या निवडून येईलच अशी परिस्थिती तयार आहे। कारण काम हा संधीच नाही। तुम्ही लोकांमध्ये किती येतात, जयंत्या पुण्यतिथ्या सण मध्ये मी यावेळी माजी महसूल राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस, आमदार प्रशांत बंब, आमदार निलेश लंके, अंमलबजावणी संचालनाचे उपायुक्त उज्ज्वल कुमार चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंपल पाटील, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, सचिव विकास जाधव, महिला उपाध्यक्ष अश्विनी थोरात, नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे आदी यावेळी उपस्थित होते। एक उपसरपंच, 5 ग्रामसेवक, 4 ग्रामपंचायत, 4 समाजसेवा, 4 आदर्श लोकप्रतिनिधी, 4 IAS अधिकारी यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांना आदर्श लोकप्रतिनिधी, सारोळा कासारचे उपसरपंच जयप्रकाश पाटील यांना आदर्श उपसरपंच, निंबळकच्या ग्रामविकास अधिकारी सौ सविता लांडे आणि गुंडेगावचे ग्रामविकास अधिकारी अशोकराव जगदाळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। नाही खरं म्हणजे आजतागा जर तुम्ही बघितलं की गावातला जो लोकप्रतिनिधी असतो त्याला सगळे खास खळगे आणि जनतेची कामं कोणती करायची ती माहिती असतात। आणि आपण आत्ता बघितलं की जितके ग्रामपंचायत लेवलवरनं किंवा नगरसेवकातनं जितके माननीय मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदय होतात त्यांचा आंबाकार एक वेगळ्या पद्धतीचा असतो। आणि म्हणून सरपंचातनं अगोदर कसं होतं की शिक्षण क्षेत्र, पदवीधर क्षेत्र यांच्या म्हणजे व्यथा किंवा त्यांच्या तक्रारी मांडण्याकरता काही आमदार लागत होते, परंतु आता सगळीजणं ती गोष्टी मांडतात।
आता सरपंचातनं, कारण की गावाची व्यथा अशी झाली आहे की 15 वित्त आयोग 14 वित्त आयोगाचा पैसा सगळा कशा चालला, इलेक्ट्रिसिटीचे बिलं किंवा इतर गव्हर्नमेंटच कपात करून काही 80 पैसे फक्त गावात येतात, ते एकदा चुकीचं आहे. आणि ते का होतं, कारण की गावामधल्या इन्कम सोर्सेस नाही राहिलेल्या, इन्कम सोर्सेस न राहण्याची कारणं काय, त्यांच्यावर लादण्यात आले, म्हणजे सगळे गव्हर्नमेंटचे निमशासकीय शासकीय गव्हर्नमेंट सरपंच म्हणजे गावावर टॅक्स लागतात परंतु गावाला टॅक्स घेण्याचा अधिकार नाही आहे. आणि उलट आहे खरं म्हणजे ऑटोनॉमस बॉडी आहेत या, यांना आपल्या गावातल्या प्रत्येक गोष्टीवर योग्य कायद्याने ठरवून दिलेला टॅक्स लावण्याचे अधिकार आहे. उदाहरणार्थ MSEB चा इतका मोठा सगळा पसारा गावामध्ये असतो, पण MSEB चे स्ट्रीट लाईटचे बिलं नाही भरले तर लाईट कट होते, पाणी पुरवठ्याची लाईट कट होते, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा गावामध्ये आहे तर ग्रामपंचायतला पण ते टॅक्सेस लावण्याचे अधिकार घटनात्मक आहेतच, पण राज्य सरकार ती परवानगी देत नाही आणि वेगवेगळे अकायदेशीर अडथळे त्याच्यामध्ये आणतात. म्हणून सरपंच परिषदेमध्ये जसं मी एक आणखी एक बाब सांगितली की सगळे कायद्याने अधिकारी कर्मचारी गावातच राहिले पाहिजे, हा कायदा आहे खरं म्हणजे, परंतु गावात राहण्याचे आपण पैसे घेतो भाडं दाखवून पण राहत नाही, याच्यामुळे गावाचा 50% विकास खुंटतोय. अशा चांगल्या चर्चा या ठिकाणी झाल्या, सरपंच महोदय आणि ग्रामसेवकांनी चांगला त्याच्यामध्ये होकार दिला किंवा संमती दर्शवली, त्यामुळे आजची सरपंच परिषद आम्हाला पुरस्कार घेताना अभिमान वाटतो की आमच्याकडे सुद्धा सन्माननीय विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे आमदार असतील त्यांच्याकडे पण लक्ष देऊन सर्व राज्य आहे या सरपंच परिषदेच्या निमित्ताने आम्हाला कळलं. आज प्रामुख्याने या ठिकाणी राज्यामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलं होतं, ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं होतं, ज्या उपसरपंचांनी सरपंचांनी चांगलं काम केलं होतं आणि समाजात ज्या काही चांगल्या माणसांनी काम केलं होतं त्यांचा सन्मान करणं हे सरपंच परिषदेचं कर्तव्य आहे. कारण सरपंच परिषद ही ग्रामीण भागामध्ये काम करते, आदरणीय पोपटराव पवारांच्या मार्गदर्शनाखाली ती राज्यामध्ये सुरू आहे आणि ज्या लोकांनी चांगलं काम केलं असे लोकप्रतिनिधी यांचा आम्ही आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि तो सत्कार जाणीवपूर्वक विकास ग्रामविकासाची पंढरी समजल्या जाणाऱ्या हिवरे बाजारमधून आम्ही दिलेले आहेत. आणि आज हा कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पडलेला आहे. या आनंदाचा कार्यक्रम होता, याच्यात आम्ही सरकारकडे अनेक काही मागण्या केलेल्या आहेत त्यापूर्वी, त्याचाही या ठिकाणी उहापोह झाला आणि तो सर्व लोकांपर्यंत ह्या सगळ्या बाबी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.